नमस्कार, आज आपण नागपंचमी निमित्त अतिशय सुंदर व सोप्पा असा मराठी निबंध पाहणार आहोत. आषाढ महिन्याच्या खेळीमेळीनंतर श्रावणाचे सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळते. ऊन पावसाच्या खेळाचा हा महिना कधी कधी आबाळ मेघांनी पूर्ण झाकळून जाते, तर कधी लकलकीत ऊन पडते. तापल्या उन्हात पावसाच्या सरींनी वातावरणाला पुन्हा चैतन्य दिले जाते. असा हा श्रावण महिना फुलांप्रमाणेच विविध सणांनीही सजून आलेला दिसतो. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. नागपंचमीचा सण बहीण भावाचे नाते सांगणारा असतो. अनेक स्त्रिया नागाला आपला भाऊ मानतात. कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षण करते आहेत, कारण उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते व धान्य उत्पादन वाढते, म्हणून ते शेतकरी बांधवांचे मित्र मानले जातात. या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात. नवीन वस्त्रे अलंकार घालून नागप्रतिमेची दूध लाह्या आघाडा वाहून पूजा करतात. स्त्रिया वा मुली या दिवशी गावाबाहेर जाऊन वारुळाची वा मंदिरात जाऊन नागाची पूजा करतात. फेर धरून गाणी गाणे, झोपाळे बांधून झोके घेणे, झिम्मा फुगडी पिंगा इत्यादी विविध खेळ खेळून स्त्रिया आपले मन मोकळे करतात. चलगसये वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायाला पूजायाला, ताजा लाया वेचायाला वेचायाला, हळद कुंकू वाहायाला वाहायाला, हे लोकगीत गाताना दिसतात. अशा प्रकारे नागपंचमीचा सण भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. साप नाग हे निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक आहेत, परंतु त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची भीती असते. अर्थात याला कारणीभूत आहेत ते सापांविषयी नागांविषयी प्रत्येकाच्या मनात असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा. शाळा महाविद्यालय येथे जाऊन साप नाग इत्यादी प्राण्यांविषयी लोकांच्या मनातील भीती घालवून जनजागृती करणे गरजेचे आहे. धन्यवाद.